आपल्याकडे रानोमाळ गवत उगवतात, कारण या पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो, वातावरण उष्ण दमट असं वातावरण असतं, त्यामुळे नानाविध प्रकारचे तण गवत खूप उगवत असतात आणि मग हे सगळं स्वच्छतेच्या नावाखाली लोक त्याला पेटवून देतात. पण याच जमिनीचा, या आकाशातनं पडणाऱ्या थोड्याशा पावसाचा, पाण्याचा, हे थोडासा असो विपुल असो आणि हे जे सुंदर तपमान आहे, सूर्यप्रकाश आहे, याचा आपल्याला माणसासाठी अन्न निर्मिती करता येणं शक्य आहे का याचा शोध घेत असताना आम्ही ना एक छान प्रयत्न केला. कसं आहे की हे सगळं गवत खूपदा गुरंढोरं खाऊ शकत नाही. गुरंढोरांना जरी झालं असता खाद्य म्हणून तरी सुद्धा चांगलं होतं. पण जिथे असं गवत उगवतं की ज्याचा कशालाच उपयोग नाही, लोक शेवटी ते पेटवून देतात स्वच्छतेच्या नावाखाली, त्या ठिकाणी आपल्याला फार सुंदर अन्न निर्मिती करता येऊ शकते. आणि इथे आता जे पेरणीचं काम चालू आहे, हे त्याचं नाव आहे खुरासणी, इंग्रजीमध्ये नायजर किंवा त्याला काळे तीळ असं पण म्हणतात. आणि हे खुरासणीचं जे तेल आहे हे अतिशय सुंदर, अतिशय चांगलं, त्याला औषधी गुणधर्म आहे, औषधी तत्व त्याच्यामध्ये आहेत असं खूप लोकांचं म्हणणं आहे. फार उत्तम दर्जाचं असं तेल आहे हे. आमच्याकडचे जे डोंगर भागामध्ये राहणारे आदिवासी लोक आहेत, त्यांची दिवाळी ही याच्या तेलावरच साजरी होते. असं तेल काढण्यासाठी इथे आम्ही जी पद्धत वापरलेली आहे ती साधी सोपी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये खर्च जवळजवळ नाही. म्हणजे काय, तर हे गवत चांगलं गुडघाभर वाढू दिलंय. एक चार दिवसापूर्वी त्याच्यावर ग्लायफोसेट नावाचं तणनाशक आम्ही मारलंय, की जे जनरल पर्पज विडीसाइड आहे. ग्लायफोसेट हे जनरल पर्पज सिस्टेमिक विडीसाइड आहे, त्यामुळे गवत हळूहळू आता मरतंय. आणि तुम्हाला दिसेल की त्याचा रंग आता पिवळा झालाय, पानं जरा कोमेजलेत आणि खाली ड्रुपिंग आहेत. याच्यामध्ये आमचे सहकारी परशुराम दादा त्याच्यामध्ये आता खुरासणीचं बी टाकताय. हे खुरासणीचं बी टाकलं की एक दोन तीन दिवसामध्ये ते जर्मिनेट होईल आणि हळूहळू खुरासणी वरती यायला लागेल आणि गवत मात्र हळूहळू खाली मरून जायला लागेल. तेव्हा अशा प्रकारे हे गवत मरत असताना खुरासणी डोकं वर काढेल आणि दिवाळीपर्यंत इथे संपूर्ण पिवळ्या रंगाचा सुंदर असा ताटवा फुलांचा दिसेल. 15 दिवस येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी डोळ्याला मोठं फिस्ट असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून हे खुरासणीचं उत्पादन मिळणार आहे. मी परशुराम आगेवले. आपण हे जे सगळे इथे पाहतोय किती सुंदर असं दिसतंय, त्याच्यामध्ये आपण फुलफाखरं, मधमाशा, हे सगळ्यांचं जे सुंदर आणि आनंददायी वातावरण जे दिसतंय, हे कशामुळे झालं असेल बरे? तर इथे आपण सगुना राईस तंत्रज्ञान ह्या SRT पद्धतीमध्ये कशी पीक रचना, विविध पीक रचना आपण घेतोय,
त्याचं हे चालतं बोलतं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये आपण याला काय बोलतात माहिती आहे का? याला काही ठिकाणी खुरासणी बोलले जाते, काही ठिकाणी काळे तीळ बोलले जातात. याचं तेल काढलं जातं किंवा त्याची विविध पद्धतीने आपण याचे पदार्थ किंवा तेला जेवणामध्ये याचा वापर आपण करतोय. तर हे पीक जर आपल्याला घ्यायचं असेल तर पारंपरिक पद्धतीमध्ये त्याची उभी आडवी नांगरकी करून पूर्ण गवत वेचून नंतर याचे आपल्याला पीक आपण याच्यामध्ये घेतोय, त्याची पेरणी करतोय. याची पीक रचना आपण साधारण 15 ऑगस्ट या दरम्यान आपण करतोय. पण ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण पीक रचना कशी घेऊ शकतोय? तर SRT पद्धतीवर आपण ही साध्या सोप्या पद्धतीने पीक रचना घेतोय. याच्यामध्ये आपण काय करतोय, खूप SRT बेडवर खूप गवत वाढू देतोय. गवत वाढू दिलं का 15 ऑगस्टच्या वेळेस आदल्या दिवशी आपण एक 15 लिटर पंपामध्ये 150 मिली ग्लायफोसेट घेऊन त्याच्यावर आपण स्प्रे करतोय आदल्या दिवशी. आणि ही साधारण आपण फवारणी करतोय 15 ऑगस्ट 14 ऑगस्ट या दरम्यान, आसपासच्या या दरम्यान करतोय. आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करतोय, पहिल्या दिवशी आपण औषध मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये खुरासणीचं किंवा या काळे तिळाचं बी घेऊन आपल्या अंतरावर म्हणजे 10 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर असं पडेल असं फक्त फेकतोय. गवतामध्ये आपण ते टाकतोय आणि टाकल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं खताचं नियोजन नाही, कोणत्याही प्रकारचं तण नियंत्रण करण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचं काही करायची मेहनत करण्याची गरज नाही. आणि आता जे पण पाहतोय ही पा एक सुंदर फुललेलं आपल्या समोर दिसतंय. हे सगळं पीक किती तर आपण एक छोट्याशा गोष्टीमुळे करू शकतोय आणि हे पीक आपल्या हातामध्ये सहज येते. या पिकाचं एक वैशिष्ट्य आहे, या पिकामध्ये ते कोणत्याही प्रकारच्या तणाला उगू देत नाही. पहिलं तण मेल्यानंतर दुसरं कोणत्याही प्रकारचं पण याच्यामध्ये तण उगवत नाही. त्याच्यामुळे हे पीक सहज सोप्या पद्धतीने आपण घेऊ शकतोय. तर ही सगळी SRTची किमी आहे. SRTमध्ये विविध पीक रचनेमध्ये अतिशय साधा सोपा पीक रचनेमध्ये हे पीक आपण घेऊ शकतोय. तर हे सर्व आपण सर्व शेतकरी बंधूंनी याचा एकदा प्रयोग अवश्य करून पाहावं. तर धन्यवाद. आता आपण हे जे पीक पाहतोय ह्या पिकामध्ये आपण कोणत्याही प्रकारची मशागत अगर काही केलं नाही, फक्त ग्लायफोसेट मारून जे तणनाशक मारले त्याच्यामध्ये आपण तीळ फेकलेलं आहे किंवा खुरासणी फेकलेलं आहे. तर तुम्ही हे पाहताय याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तण ह्या पिकाने वाढूच दिलं नाही. तर हे जे पीक आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने घेऊन आपल्याला या पिकामध्ये कोणतंही तण नियंत्रण करण्याची गरज भासत नाही. तर हे सहज सोपं पीक असं आपण सहज साध्या पद्धतीने घेऊ शकतोय.